राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मध्यरात्री 12:30 सुमारास कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहराला सरप्राईज व्हिजिट दिली. टोपे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि परतीच्या प्रवासात टोपे यांनी अचानक मालेगावच्या सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. रुग्णांची विचारपूस देखील यावेळी केली. तसंच रुग्णालयाच्या कामाचं कौतुकही त्यांनी केलं. त्याचबरोबर ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स रेमडेसिवीरचा तुटवडा भासू देणार नाही अशी ग्वाही देखील राजेश टोपे यांनी यावेळी दिली. ज्यांना ज्यांना व्हेंटिलेटर लागले सगळ्या जणांनी 5-5, 7-7 दिवस उशीर केलेला आहे म्हणूनच व्हेंटिलेटरवर आहे. 25 पैकी 24 कोर असलेल्या रुग्णांना HRCT दुरुस्त केलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचं एक मत आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीत लवकर निदान करा आणि दुसरी गोष्ट व्हॅक्सिनेशन करा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे आणि यानंतर इतर बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत संक्षिप्त स्वरूपात. भाजप राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट झाली. शरद पवार साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजेंनी दिली. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहेत. अनिल देशमुख आज सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका दाखल करणार आहेत. जयश्री पाटील यांच्या याचिकेविरुद्ध त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टानं देशमुखांच्या CBI चौकशीचे आदेश दिले आणि त्याच संदर्भात देशमुखांनी काल रात्री दिल्लीमध्ये अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर आज ते वैयक्तिकरित्या आव्हान याचिका दाखल करणार आहेत. त्यानंतर सरकार आव्हान याचिका दाखल करेल. अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता येत्या 8 दिवसात तिसरा राजीनामा घेणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिलाय. राज्यात एक हाती सत्ता येईल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सगळ्या जागा लढवून आम्हाला एक हाती सत्ता मिळवायची आहे. 2024 महाराष्ट्रात एकटं लढवून सत्ता आणून दाखवू असं देखील ते म्हणाले. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोडी घटलेली आहे. काल दिवसभरात देशभरात कोरोनाचे 98,982 नवे रुग्ण आढळून आले तर 50,143 रुग्णांनी काल कोरोनावर मात केली. कोरोनामुळे गेल्या 24 तासांमध्ये 446 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशामध्ये कोरोनाचे 7,88,223 ऍक्टिव्ह केसेस आहेत. कोरोनाची नवी स्ट्रेन 60% अधिक वेगानं पसरते. तसंच ही स्ट्रेन 67% अधिक घातक असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील नंतर आता अमेरिकेतील कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आणि ओरेगॉन मध्येही लाल मातीतली कुस्ती म्हणजे